चंद्रपुर जिले में पिछले 10 दिनों से हो रही भारी बारिश के कारण हर तरफ बाढ़ की स्थिति निर्माण हुई है। पूर्व कैबिनेट मंत्री विजय वड्डेटीवार द्वारा चंद्रपुर शहर में इरई नदी, दातार, रहमतनगर, नागीबाग, पठानपुरा वार्ड, विट्ठल मंदिर वार्ड, दादमहल, सोड़ीदेव वार्ड, इन सभी प्रभावित क्षेत्र का निरीक्षण कर बाढ़ प्रभावित नागरिकों को राहत प्रदान करने का आश्वासन दिया है। साथ ही सरकार से मुआवजे की मांग की जाएगी। यही नहीं, शहर के सभी कांग्रेस प्रकोष्ठों के पदाधिकारियों ने तत्काल बाढ़ पीड़ितों को सहायता प्रदान की। कांग्रेस पार्टी पूरी तरह से बाढ़ पीड़ितों के साथ है, ऐसा भी वड्डेटीवार द्वारा कहा गया। इस दौरान कांग्रेस के चंद्रपुर जिला अध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला आघाड़ी जिला अध्यक्ष, युवक कांग्रेस पदाधिकारी और सभी सेल के पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। अहमदनगर भागामध्ये आहे। इरई नदीला आलेल्या अतिवृष्टीवरील पुरामुळे सगळे मोठं नुकसान झाल्याचं त्या भागात दिसतंय आणि लोकांच्या घरात पूर्ण घरच्या घर पाण्याखाली आले। त्यांच्याकडे आता खायला नाही आणि सगळा अनाज होता, सामान होतं, साहित्याचं सगळं ते नुकसान झालेलं आहे आणि काही घरांची पडझड झाली, काही घर पूर्णत पडलेली आहेत। असं सगळं या परिसरातील लोकांनी माहिती घेतल्यानंतर सांगितलं। मी एवढंच विनंती करणार आहे की आता मी जिल्हा प्रशासनाशी पण बोलतो, तातडीनं या लोकांना जी मदत आहे ती मदत मिळावी। पूर्णतः घर पडल्यानंतर नवीन आम्ही आमचं सरकार होतं त्यावेळेस नवीन JR प्रमाणे त्यांना 1.5 लाख रुपये आणि अंशतः नुकसानला 95,000 रुपये ही मदत जी आहे ती मदत या सगळ्यांना मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। प्रशासनाला सांगू, शासनाला सांगू, पण झालेलं नुकसान आहे, प्रचंड नुकसान आहे आणि सामान्य लोकांचं नुकसान आहे, गरीब लोकांचं नुकसान झालेलं आहे।